राज्यातले महत्त्वाचे प्रश्न काय आणि आपण रोज काय करतोय, हे काय म्हणतोय, कोण कोणाला काय बोलतोय, सून सासूला काय बोलते, काय चाललंय, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं वक्तव्य. औरंगाबाद राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की सर्व राजकीय पक्षातील वाचाळ यांना बाजूला काढायला पाहिजे. असले वाचाळ लोक महापुरुषांचा अपमान करत असता माझे रोप सर्व राजकीय पक्षातले जे नेते गण किंवा प्रवक्ते काही मान्यवर पक्षाच्या वतीने आपली भूमिका मांडत असतील, आमदार खासदार असतील, तर अशा सर्वच राजकीय पक्षातल्या तो संदर्भ आहे. माझ्या पक्षाचा कोणी वाचाळ वीर असेल तर मी त्याला सोडणार नाही. तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे. आज राज्यातले महत्त्वाचे प्रश्न काय आणि आपण रोज काय करतोय, हे काय म्हणतोय, कोण कोणाला काय बोलतोय, सून सासूला काय बोलते, काय चाललंय, असं अजितदादा पवार यांनी म्हटलं. मुद्दाम मधल्या काळामध्ये त्यांच्या गव्हर्नर साहेब, त्याच्यानंतर चंद्रकांतदादा पाटील, त्याच्यानंतर मंगलप्रसाद लोढा, त्याच्यानंतर दोन तीन MLA MLC यांनी जी वक्तव्य केलेली होती, ह्या सगळ्या वक्तव्याच्या संदर्भात त्यांनी सातत्याने महापुरुषांचा अवमान केलेला होता, बेताल वक्तव्य केलेली होती. त्यांना म्हणजे कमीपणा येईल असे शिवाजी महाराजांच्याबद्दल पण जी वक्तव्य, बरं एकदा नाही ना, आजपर्यंत गव्हर्नर साहेबांची किती वक्तव्य आली ते बघा तुम्ही. म्हणजे एकदा केलं तर माणूस बाबा समजू शकतो, दिलगिरी व्यक्त केली, हे विषय संपला, पण तसं नाही, ते सातत्याने चाललेलं आहे. मग हे मुद्दाम ठरून चाललं आहे का? मी मग अशी भाषणात सांगितलं ना, ज्यांनी त्यांना तिथं नेमलेलं आहे त्या वरिष्ठांनी त्याचा विचार केला पाहिजे, आणि इथं असणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात त्यांच्या वरिष्ठांशी बोललं पाहिजे. परंतु मी कुठंही भूमिका मांडत असताना कुणाचा महापुरुषांचा अपमान केलेला नाही. म्हणजे अपमान केलेले पक्षाचे लोक त्या ठिकाणी अपमान करण्याचं काम करतात आणि मी माझी भूमिका मांडल्यानंतर मला माफी मागा म्हणून सांगतात, अरे ही कुठला न्याय? माझा कुठला शब्द त्याच्यामध्ये असा होता की ज्याच्यात मी माफी मागण्याची गरज होती ते मला सांगा. प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकाचं हेच मत असलं पाहिजे की महत्वाचे विषय बाजूला पडले आणि ज्याच्यातनं राज्याचं नुकसान होणार आहे, ज्याच्यातनं राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली जाणार आहे, ज्याच्यातनं धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होणार आहे. तुम्ही बघा, ज्या जगातल्या देशामध्ये जातीय सलोखा आणि एकोपा राहिला ते देश पुढे निघून गेले. जिथं महिलांचा मान सन्मान ठेवला गेला तिथेही देश पुढे निघून गेले, आणि जिथं अशा प्रकारच्या घटना घडतात ते देश मागे राहिले. आज पाकिस्तानमध्ये जाऊन म्हणजे माहिती मागवायला पत्रकार मित्रांची दिली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, औरंगाबाद.